परवीन बाबी यांचे चरित्र। परवीन बाबी ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल होती, जिने 1970 आणि 1980 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात बॉलिवूड सिनेमावर महत्वपूर्ण प्रभाव पाडला। 4 एप्रिल 1949 रोजी गुजरात मधील जुनागढ येथे जन्मलेले बाबी पश्तून वंशाच्या एका उच्चभ्रू कुटुंबातून आले होते। जुनागढच्या नवाबाचे प्रशासक वली मोहम्मद खान बाबी आणि जमान बख्ते बाबी यांची ती एकुलती एक मुलगी होती। दुःखाची गोष्ट म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी परवीनने तिचे वडील गमावले। ही घटना तिच्या भावनिक विकासावर कायमस्वरूपी परिणाम करेल। परवीन बाबीचे सुरुवातीचे शिक्षण अहमदाबाद मधील माउंट कार्मेल हायस्कूल मध्ये झाले। त्यानंतर तिने सेंट झेवियर्स कॉलेज अहमदाबाद येथे इंग्रजी साहित्यात बॅचलर ऑफ आर्ट्सचा पाठपुरावा केला। ग्लॅमरच्या दुनियेत तिचा प्रवेश 1972 मध्ये मॉडेलिंग कारकिर्दीपासून सुरू झाला। त्यानंतर तिने पटकन क्रिकेटर सलीम दुरानी विरुद्ध चरित्र 1973 चित्रपटात पदार्पण केले। हा चित्रपट यशस्वी ठरला असला तरी चित्रपट सृष्टीत तिच्या भविष्याचा मार्ग मोकळा झाला। तिला मजबूर 1974 चित्रपटातून यश मिळाले, जिथे तिला नीला या भूमिकेसाठी ओळख मिळाली। तथापि ऍक्शन क्राईम ड्रामा दीवार 1975 मधील अनिता या वेशा या तिच्या भूमिकेने तिला ख्या अर्थाने बॉलिवूड मधील आघाडीची महिला म्हणून स्थापित केले। बाबीने 1970 आणि 1980 च्या सुरुवातीच्या काळात असंख्य यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, ज्यात अमर अकबर अथनी 1977, सुहाग 1979, काला पत्थर 1979 आणि नमक हलाल 1982 यांचा समावेश आहे। परवीन बाबीची कारकीर्द अशा काळात शिखरावर पोहोचली जेव्हा बहुतेक बॉलिवूड नायिका पारंपरिक भारतीय वैशिष्ट्यांसह चित्रित केल्या जात होत्या। याउलट बाबी समकालीन झीनत अमानसह भारतीय चित्रपट सृष्टीला पाश्चिमात्य ग्लॅमर आणले। तिचे छिन्न छिन्न दिसणे, चांगले शिल्प केलेले शरीर आणि इंग्लिसाइज ऍक्सेंटने तिला वेगळे केले, ज्यामुळे तिला त्या काळासाठी धाडसी आणि अपारंपरिक समजल्या जाणाऱ्या भूमिका साकारता आल्या। तिने अनेकदा लिव्हियन रिलेशनशिप मध्ये असलेली किंवा उघडपणे दारू पिणारी, सामाजिक निषिद्धांना आव्हान देणारी पात्रे साकारली। जुलै 1976 मध्ये टाइम गझिनचे मुखपृष्ठ मिळवणारी ती पहिली बॉलिवूड स्टार बनली, तेव्हा स्टाईल आयकॉन म्हणून तिचा दर्जा दृढ झाला। हा एक पराक्रम ज्याने भारतीय चित्रपट सृष्टीत इतिहास घडवला। लोकप्रिय चित्रपट मासिकांच्या मुखपृष्ठांवर बाबी वारंवार प्रदर्शित होत असे आणि ती तिच्या काळातील सर्वात सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक मानली जात असे। तिच्या संपूर्ण कारकिर्दीत बाबीला अमिताभ बच्चन यांच्यासह त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत जोडले गेले, ज्यांच्या सोबत ती 8 यशस्वी चित्रपटांमध्ये दिसली। बच्चन सोबतची तिची ऑन स्क्रीन केमिस्ट्री विशेषतः प्रख्यात होती आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या यशात योगदान दिले। परवीन बाबीचे वैयक्तिक आयुष्य तिच्या ऑन स्क्रीन व्यक्तिरेखेइतकेच रंगतदार होते। अभिनेते कबीर बेदी आणि डॅनी डेंझोंगपा तसेच चित्रपट निर्माते महेश भट्टे यांच्याशी ती उच्च प्रोफाईल संबंधांमध्ये गुंतलेली होती। तथापि तिने कधीही लग्न केले नाही, जो प्रसार माध्यमांमध्ये खूप चर्चेचा विषय बनला। 1983 मध्ये तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर बाबीने अचानक आध्यात्मिक प्रवासासाठी भारत सोडून इंडस्ट्रीला आश्चर्यचकित केले। तिने युनायटेड स्टेट्स सह विविध देशांमध्ये प्रवास केला, जिथे तिने कॅलिफोर्निया आणि ह्यूस्टन मध्ये वेळ घालवला। या काळात तिने चित्रपट सृष्टीतून हळूहळू माघार घेण्याची सुरुवात केली। नोव्हेंबर 1989 मध्ये भारतात परतल्यावर बाबीचे वर्तन अधिकच अनियमित झाले। तिला प्रानॉइड स्किझोफ्रेनिया झाल्याचे निदान झाल्याची अफवा पसरली होती,
जरी तिने हे तिच्या विरुद्ध कट रचले होते असे सांगून ती ठामपणे नाकारली। तिच्या मानसिक आरोग्याच्या संघर्षामुळे तिला मित्र आणि कुटुंबापासून वेगळे केले गेले आणि ती एकांतात राहिली। 1990च्या दशकात आणि 2000च्या सुरुवातीच्या काळात बाबीने तिच्या आयुष्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप करत अमिताभ बच्चन आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांसह विविध सार्वजनिक व्यक्तींविरुद्ध कायदेशीर याचिका दाखल केल्याबद्दल मथळे निर्माण केले। हे दावे पुराव्याअभावी फेटाळले गेले, ज्यामुळे तिची बिघडलेली मानसिक स्थिती ठळक झाली। तिच्या नंतरच्या वर्षांत परवीन बाबीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ख्रिश्चन परंपरांनुसार तिचे अंतिम संस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली। ती मुंबईतील पेंटहाऊस अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती आणि आर्थिक गुंतवणुकीतून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती। दुर्दैवाने 20 जानेवारी 2005 रोजी परवीन बाबी तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली। तिने अनेक दिवसांपासून किराणा सामान किंवा वर्तमानपत्रे गोळा केली नसल्याची माहिती शेजाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तिचा मृतदेह सापडला। पोस्टमॉर्टममध्ये असे दिसून आले की तिने अनेक दिवस अन्न घेतले नव्हते आणि बहुधा अवयव निकामी झाल्यामुळे आणि मधुमेहामुळे झालेल्या गुंतागुंतांमुळे तिचा मृत्यू झाला होता। ख्रिश्चन दफनविधीसाठी तिने व्यक्त केलेली इच्छा असूनही बाबीच्या मुस्लिम नातेवाईकांनी तिच्या मृतदेहावर दावा केला आणि मुंबईतील सांताक्रूज येथे इस्लामिक परंपरेनुसार तिचे दफन केले। तिच्या मृत्यूमुळे तिच्या मृत्यूपत्राबाबत वाद निर्माण झाला, ज्यामध्ये असे म्हटले होते की तिच्या मालमत्तेपैकी 70% बाबी कुटुंबातील गरीब सदस्यांना मदत करण्यासाठी ट्रस्टमध्ये ठेवायची होती, 20% तिच्या मित्र मुराद खान बाबीकडे गहाण ठेवली होती आणि 10% द्यायची होती ख्रिश्चन मिशनरी निधीसाठी। परवीन बाबीचे जीवन आणि कारकीर्द प्रेक्षकांना भुरळ घालते आणि वेधून घेते। भारतीय चित्रपट सृष्टीत विशेषत स्त्रियांच्या आव्हानात्मक पारंपरिक चित्रणांमध्ये तिने दिलेल्या योगदानाने कायमस्वरूपी प्रभाव टाकला आहे। चित्रपट निर्माते आणि लेखकांनी महेश भट्टे यांचा अर्धात्मचरित्रात्मक चित्रपट अर्थ 1982 आणि नंतरची निर्मिती वो लम्हे 2006 या दोन्ही बाबीसोबच्या त्याच्या नातेसंबंधातून प्रेरित असलेल्या विविध कामांद्वारे तिची जीवनकथा शोधली आहे। तिचा वारसा तिच्या चित्रपट कारकिर्दीच्या पलीकडे विस्तारला आहे, कारण ती तिची प्रतिष्ठित शैली, मानसिक आरोग्य समस्यांशी तिचा संघर्ष आणि तिने जगासमोर मांडलेल्या जटिल व्यक्तिमत्वासाठी लक्षात ठेवली जाते। परवीन बाबीचा एका छोट्या शहरातील मुलगी ते बॉलिवूडची खळबळजनक वाटचाल आणि त्यानंतरचा तिचा संघर्ष, प्रसिद्धीच्या झोतात आलेल्यांना येणाऱ्या दबावांची आणि आव्हानांची एक मार्मिक आठवण म्हणून काम करते। शेवटी परवीन बाबीचे जीवन आणि करिअर ग्लॅमर आणि बॉलिवूड स्टारांच्या कठोर वास्तवाचे प्रतीक आहे। 1970च्या दशकात आणि 1980च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात तिच्या प्रसिद्धीच्या वाढीमुळे भारतीय चित्रपट नायिकेच्या प्रतिमेचा आकार बदलला आणि रुपेरी पडद्यावर एक धाडसी पाश्चात्य सौंदर्य आणले। बाबीच्या आकर्षक सौंदर्याने, अपारंपरिक भूमिका घेण्याच्या तिच्या इच्छेने तिला भारतीय चित्रपट सृष्टीतील एक ट्रेलब्लेझर आणि एका पिढीसाठी स्टाईल आयकॉन बनवले। तथापि तिची कथा देखील गहन संघर्ष आणि शोकांतिका आहे। बाबीची मानसिक आजाराशी लढाई, सार्वजनिक जीवनातून तिची माघार आणि तिची एकटीची शेवटची वर्षे ही कीर्ती एखाद्या व्यक्तीला किती त्रास देऊ शकते याची स्पष्ट आठवण म्हणून काम करते। तिच्या नंतरच्या आयुष्यातील तिची विडंबन आणि कायदेशीर लढाई तिच्या पूर्वीच्या कामगिरीवर पडली, तरीही त्यांनी भारतीय मनोरंजन उद्योगात मानसिक आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण संभाषणे देखील उघडली। तिने तोंड दिलेली आव्हाने असूनही परवीन बाबीचा बॉलिवूड आणि लोकप्रिय संस्कृतीवर प्रभाव लक्षणीय आहे। तिची कामगिरी साजरी होत राहते आणि तिच्या जीवनकथेने चित्रपट
पुस्तके आणि स्त्रियांना स्पॉटलाइट मध्ये येणाऱ्या दबावांबद्दलच्या चर्चांना प्रेरणा दिली आहे. तिची ग्लॅमरस सार्वजनिक प्रतिमा आणि तिचा खाजगी संघर्ष यांच्यातील फरक तिच्या वारशात खोलवर भर घालतो, ज्यामुळे ती कायमस्वरूपी मोहिनी बनते. शेवटी परवीन बाबी यांचे चरित्र मानवी स्वभावातील गुंतागुंत, प्रसिद्धीची किंमत आणि पडद्यावरच्या उपस्थितीची चिरस्थायी शक्ती यांचा पुरावा आहे. एका लहान शहरातील मुलीपासून आंतरराष्ट्रीय आयकॉन पर्यंतचा तिचा प्रवास आणि त्यानंतरचे तिचे संघर्ष एक मार्मिक कथा सादर करते, जे प्रेक्षकांना आणि महत्वाकांक्षी कलाकारांना सारखेच गुंजत राहते. परवीन बाबी कदाचित खूप लवकर जग सोडून गेली असेल, पण भारतीय चित्रपटसृष्टीतील तिचे योगदान आणि तिची गुंतागुंतीची आकर्षक जीवनकथा हे सुनिश्चित करते की ती रुपेरी पडद्यावर फक्त एक सुंदर चेहरा म्हणून स्मरणात राहील.